सब्सक्राइब करा आशाची रसोई चैनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिवेट करायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोई मध्ये आपले सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला लसणीचं आयते बनवायचे आणि त्यासाठी साहित्य बघूया काय काय घेतलंय ते। खूप छान लागतं हे लसूण लसूण पातीचं आयते। तर आपण साहित्य काय घेतले, हे तांदूळ दोन वाट्या निवडून स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे 4 ते 5 तास भिजवून घेतलेत। हे तांदूळ नेहमीच्या जेवणातलंच आहे, तांदूळ कोणतेही चालतात असं काही नाही, मस्त भिजलेत बघा। आणि आपण ही भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही लसूण पात हे दोन गड्डे घेतलेले आहेत। दोन वाटे तांदूळ आहेत ना, तर हे दोन गड्डे घेतलेले आहेत लसूण पातीचे। छोटे छोटे गड्डे मिळतात बाजारात। अर्धा चमचा जिरं, 4-5 मिरच्या, हळद लागणार आहे आपल्याला 1/4 चमचा, हिंग चिमूटभर मीठ चवीनुसार, आणि हे होता हे दही लागणार आहे आपल्याला 2 चमचे, आणि पाणी गरजेनुसार। आता आपल्याला हे ना बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। हे पहिलं हे फिरवून घ्यायचं हा मसाला, नंतर त्याच्यामध्येच तांदूळ टाकून आपल्याला बारीक करून बॅटर तयार करायचं आहे। तर आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात भरून घेतले। आता हे जरा फिरवायचं, नंतर ह्याच्यातच तांदूळ टाकून बारीक करून घ्यायचे। त्या अगोदर लसूण अगोदर स्वच्छ करून घ्यायचे, ह्या मुळ्या वगैरे असतात ना त्याच्या काढून टाकायच्या आणि धुवून घ्यायचे लसणीच्या पाती पूर्ण। आता हे मी बारीक करून घेते। आता हे थोडंफार फिरवून घेतलं आहे आपण। आता ह्याच्यामध्येच आपल्याला तांदूळ टाकायचे, पाणी काढून टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक वाटून घ्यायचे, अगदी थोडंसंच पाणी टाकायचं। आता हे बॅटर सगळं आपण बारीक करून घेतलं मिक्सरला। हे पहिलं बघा कसलं हिरवंगार मस्त झाले। आता हे ओतून घेतलं सगळं, तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायला लागणार आहे। अगोदर मिक्स करून घेऊया चांगलं, कलर वाज की छान आला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ, हळद 1/4 चमचा आणि चिमूटभर हिंग हे टाकायचं आहे सगळं, आणि दही टाकायचं आहे 2 चमचे। दही आंबट साधं कोणतंही चालतं। दही घट्टच आहे ना, तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असं बॅटर तयार करून घ्यायचं। जसं आपण डोश्याला करतो ना त्याप्रमाणेच करून घ्यायचं। आणि हे पीठ ना तांदूळ बारीक केल्यानंतर ठेवायची गरज नसते, आपण पटकन करू शकतो हे। पाणी टाकून घेतलं आपल्याला लागेल तेवढं। पहिल्यांदा एक घालून घ्यायचं तव्यावर, जर आपल्याला वाटलं ना जास्त घट्ट आहे तर मग पाणी वाढवायचं। छान मिक्स करून घेऊया असं चांगलं। हे बॅटर तयार झाले, आपण इकडं पॅन तापत ठेवले आणि आपल्याला ना तेल लावायचं आहे थोडं थोडं। आता चमच्यानेच टाकते, पण कांद्याने लावलं तरी मस्त सगळीकडून लागतं व्यवस्थित। असं पळीने घालून घ्यायचं। भांड असं जवळच घ्यायचं म्हणजे सगळीकडून सांडत नाही। मस्त असं घालून घ्यायचं। साधारण असं पकडून घ्यायचं, जास्त नाही पातळ करायचं, थोडं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि मस्त निघालंय बघा। आता पलटी करून घेऊया। ते जरा घट्ट झालेलं आहे बॅटर, तर आपण थोडंसं पाणी टाकूया याच्यामध्ये। थोडंसं पातळ असलं ना की जाळी पण छान येते। मस्त करपूस झाले, काढून घेऊया। आता एक तयार झालं आहे, आपल्याला वाटलं की बॅटर घट्ट आहे ना, तर थोडंसं आपण पाणी टाकलं। Thank you.
पहिला तापून घ्यायचा, नंतर मग गॅस कमी करायचा, एकदम फास्ट ठेवायचा नाही। थोडंसं पाणी वाढवलं ना थोडं पातळ झालं की जाळी व्यवस्थित पडते। चला थोडंसं तेल सोडायचं, हे पण आपण चांगलं फरफूस भाजून घेतलं। आता आपण तव्याला तेल लावणार ना, असंच करूया बिना तेलाचं। नंतर कडेनं लागलं तर सोडायचं थोडं थोडं। बिना तेलाची जाळी बघा किती मस्त पडते। तर आता आपण ह्याला तेल लावलं नव्हतं खालून तव्याला, पण वरून आपण थोडंसं तेल सोडले, मस्त जाळी पडली बघा खूप छान झाली। तर अशा प्रकारे आपली ही लसणीच्या पातीचे आयचं तयार झालं, लसूण आयचं तयार झालेलं आहे खाण्यासाठी। हे आपण चहाबरोबर किंवा कुठल्याही भाजीबरोबर किंवा असंच खाल्लं तरी खूप छान लागतं। तर नक्की आता लसणीची पात थंडीमध्ये मिळते, तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।